दुसरा इतिहास अध्याय 5। या प्रकारे जे काही काम परमेश्वराच्या मंदिरासाठी सलमोनाने हाती घेतले ते सर्व समाप्त झाले। मग आपला बाप दाविद याने समर्पिलेले सोने चांदी व सर्व पात्रे सलमोनाने आत आणून देवाच्या मंदिराच्या भांडारात ठेवली। मग सलमोनाने परमेश्वराच्या कराराचा कोष दाविदपुरातून म्हणजे अर्थात सियोनातून वरती आणावयासाठी इस्रायलाचे वडीलजन वंशाचे सर्व मुख्य आणि इस्रायलाच्या पितृकुळांचे सरदार यास यरुश्लेमेत जमा केले। सर्व इस्रायल पुरुष सातव्या महिन्यातल्या सणात राजाजवळ जमा झाले। इस्रायलाचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेव्यांनी कोष उचलून घेतला। कोष दर्शन मंडप व मंडपातील सर्व पवित्र पात्रे ही लेवीय याजकांनी वरती वाहून नेली। सलमोन राजा व त्याचपाशी जमलेली सर्व इस्रायल मंडळी यांनी कोशापुढे शेरडा मेंढरांचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांची संख्या सांगता किंवा करिता आली नाही। मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोष त्याच्या स्थानी म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात परमपवित्र स्थानात करुबांच्या पंखाखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेविला। कोषस्थानाच्या वर करुबांचे पंख पसरले होते। तो कोष व त्याचे दांडे यावर त्यांचे आच्छादन होते। त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची शेवटे कोशातून बाहेर आलेली गाभाऱ्यासमोर दिसत पण बाहेरून दिसत नसत। तो कोष आज दिवसपर्यंत तेथेच आहे। इस्रायल लोक मिसर देशातून निघाल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी करार केला त्यासमयी होरेबात मोशेने या कोशात दोन पाट्या ठेविल्या होत्या। त्याखेरीज त्यात दुसरे काही नव्हते। याजक पवित्र स्थानातून बाहेर आले। जितके याजक हजर होते तितक्या सर्वांनी आपणास पवित्र केले होते। त्यांनी त्यावेळी पायांचा क्रम सोडिला होता। जितके लेवी गाणारे होते म्हणजे अर्थात आसाफ हेमान व यदुथून तितके सगळे आपल्या पुत्रांसह व भाऊबंदांसह सणाची वस्त्रे लेवून झांझा सारंग्या व वीणा घेऊन वेदीच्या पूर्व बाजूस उभे राहिले व त्याचबरोबर 120 याजक करणे वाजवित होते। करणे वाजविणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले आणि करणे झांझा आदी करून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्च स्वरे करू लागले। ती अशी, तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे। त्यासमयी परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले। त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहविना कारण परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले।